नक्कीच, कारण की अटल बिहारी वाजपेयीजी असू द्या, अडवाणीजी असू द्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असू द्या, यांचे जे घनिष्ठ होते, संबंध होते, एक विचार होते. अनेकदा बाळासाहेब ठाकरे अटलजीबद्दल बोलत होते, त्यांची तारीफ करत होते, अडवाणीजीबद्दल तारीफ करत होते, अटलजी बाळासाहेबाबद्दल तारीफ करत होते, अनेक व्हिडिओ त्यांचे असतील. पण मला माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांनी कारसेवक म्हणून किंवा बाबरीमध्ये किंवा राम मंदिरामध्ये त्यांचं योगदान काय, संजीवरावचं योगदान काय. जसं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बाबरीच्या वर चढताना त्यांनी एक फोटो त्यांचा ट्विट केला, तेव्हा ते कारसेवामध्ये जेलमध्ये होते, अनेक लोक कारसेवामध्ये जेलमध्ये होते, त्यांनी संघर्ष केला, लढाया लढले, म्हणून आज राम मंदिराचा आज मोदींच्या प्रयत्नाने आज पूर्णपणे आपण राम मंदिर पूर्ण होत आहे, त्याचं उद्घाटन होत आहे. पण एक तरी ट्विट दाखवा की उद्धव ठाकरेंनी कुठे आंदोलन केलं असेल, कुठे मोर्चामध्ये भाग घेतला असेल, शेतकरी आहे, आदिवासी आहे, कारसेवक म्हणून असू द्या, की कुठल्या महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल एखादा विषय मांडला असेल, रस्त्यावर उतरले असेल, एक ट्विट संजय राऊतनी उद्धव ठाकरेंचं करा. किंवा संजय राऊतनी सुद्धा या राम मंदिरामध्ये किंवा बाबरीच्या विषयामध्ये कुठे त्यांची योगदान असेल, कुठं त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं असेल. संजय राऊत हे स्वतः निवडून येऊ शकत नाही, त्यांना राज्यसभेमध्ये जावं लागते. आज तुम्ही उद्धव ठाकरे बोलात, त्यांना MLC बनावं लागते. तर या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवणार, ज्यांनी पूर्ण बाळासाहेबांचे विचार विकले, ज्यांनी बाळासाहेबांनी हे पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, जेव्हा काँग्रेसच्या दरवाजामध्ये शिवसेना जाईल तेव्हा मी शिवसेनेचं सेटर बंद करून टाकेल दुकान. आणि बाळासाहेबांनी कधी हा विचारही केला नाही की 10 जनपदला सोनिया गांधीकडे जाऊन त्या ठिकाणी 10 जनपदला काँग्रेसच्या दारामध्ये जाऊन उद्धव ठाकरेला भीक मागावं लागेल सीटासाठी. आणि ती वेळ जर त्यांनी आणली तर मला हंगा यांच्यामध्ये बाळासाहेबाचे विचार कुठे त्यांच्या शरीरामध्ये उरले आहे का? पूर्ण उद्धव ठाकरे हे पूर्ण असफल झाले आहे बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन चालण्यासाठी. आणि तेच एकनाथजी शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. म्हणून यांना संजय राऊत असू द्या की उद्धव ठाकरे असू द्या, यांना कुठलंही ट्विट करणं किंवा कुठलंही हिंदुत्वावर भाष्य करणं हे यांना शोभत नाही. राजकुमार पटेलचं मला सगळं माहीत आहे, कारण की राजकुमार पटेलचे सुद्धा माझे संबंध चांगले आहे. मागच्या वेळेस भाजप त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की राजकुमार पटेल यांना भाजपची सीट द्या, पण ते कुठे काही कारणात देऊ शकले नाही, काही राजकीय अडचणी आल्यामुळे देऊ शकले नाही. मग अचानक एक विनिंग कॅन्डिडेट होते राजकुमार पटेल, त्यांचं काम मेलघाटमध्ये चांगलं होतं, मेलघाटमध्ये ते एक चेहरा होते आमदारकीचा, तर त्यावेळेस अचानक ते उभे राहिले, एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेतला, पक्षासोबत राहिले, तो वेगळा भाग आहे. पण आता त्यांच्या मनामनामध्ये इच्छा आहे की एकनाथजी शिंदे असो की देवेंद्र फडणवीससोबत असो, यांच्यासोबत पक्षामध्ये जायचं आणि स्वतः तिथे उमेदवारी घ्यायची, अशा प्रकारची त्यांची भावना आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या सीटा आपापल्या जागा सांभाळल्या पाहिजे. उद्या आपल्यासोबतचा एखादा व्यक्ती जुळला आहे तो जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला शाश्वती नाही आहे की मी या पक्षावर निवडून येईल की नाही येईल. म्हणून आपला जर आपण युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जागेवर मजबूत राहू शकतो. हे सगळ्यांनी घटक पक्षांनी महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने हे महायुतीने समजायला पाहिजे. म्हणून आज बच्चूकडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो, तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा राहील. असं आहे की बच्चूकडूंनी जे बोलले मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली. अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते, त्यांचे मी धन्यवाद मानले होते. पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल. ज्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये सगळे काम करतो, आज भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, एकनाथजी शिंदे आहे, अजितदादा पवार आहे, RPIचे रामदासजी आठवले आहे. रामदासजी आठवलेंनी जसं सांगितलं 2 दिवसाआधी की नवनीत राणाला माझा पाठिंबा आहे, अशा अनेक सगळ्यांना आपापला नैतिक जबाबदारी म्हणून पाठिंबा द्यावे लागेल. नैतिक जबाबदारी महाविकास आघाडीचा घटक बनावं लागेल, कारण खासदार नवनीत राणा युवासेन पक्षाच्या खासदार आहे आणि त्यांनी आमचे आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी
देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे यांना आम्ही नेते मानतो आणि या आघाडीचं पालन कसं केलं पाहिजे ते वरच्यांना चांगलं ठाऊक आहे. मग योग्य वेळी मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब नवनीत राणांबद्दल योग्य निर्णय घेतील आणि पूर्ण ताकदीनं या महाविकास आघाडीचं पालन युवासेना पक्षाच्या वतीनेसुद्धा पूर्ण राज्यामध्ये केलं जाईल, जिल्ह्यामध्ये केलं जाईल. जो महाविकास आघाडीचं पालन करल त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथेसुद्धा ताकदीनं युवासेना पक्ष त्यांना सपोर्ट करेल. पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे, महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे, एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू. कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते, प्रत्येकाला एकामध्ये सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीत राणाला पाठिंबा देतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे.